भारताचा प्रजासत्ताक दिन जानेवारी 26 रोजी साजरा केला जातो. यंदा आपण सर्वजण आपला 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. याचे औचित्य साधून दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स सहभागी होतात. या दिवशी शाळा, कॉलेज, सोसायटी मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पुढील मुद्दे घेऊन तुम्ही प्रजासत्ताक दिनी भाषण करू शकता. 26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याचवेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डॉमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारीला साजरा केला जात होता. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्व देण्यासाठी जानेवारी 26 हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला. ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हस्तलिखित कायद्याच्या 2 प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर 2 दिवसांनी जानेवारी 26 रोजी तो देशात लागू करण्यात आला. पहिली 4 वर्षे प्रजासत्ताक दिन राजपथावर नवे येथे साजरा झाला. भारत प्रजासत्ताक राष्ट्र कसा बनला? 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10:18 भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर बरोबर 6 मिनिटांनी 10:24 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. या दिवशी तिरंगा फडकावण्याबरोबरच राष्ट्रगीत गाणे, आपण भारतीय एकतर अनेक कार्यक्रम आयोजित करतो किंवा त्याचा भाग बनतो. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सप्ताह पहा. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे 24 जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी त्याची सुरुवात 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून झाली आहे आणि 25 जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात. जानेवारी 26 रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जातो. या दरम्यान राजपथावर परेड काढली जाते. जानेवारी 27 रोजी पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधतात आणि जानेवारी 29 रोजी रायसीना हिल्सवर बीच इन द रिट्रीट कार्यक्रम आयोजित केला आहे. या दरम्यान तिन्ही सेवांचे बँड शानदार सुरांसह मार्च पास्ट करतात. यासह प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपतो.